नमस्कार, मी डॉक्टर अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सातारा। सध्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात, उदाहरणार्थ बीड, लातूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला असून, सध्या तरी सातारा जिल्ह्यात कोणताही बर्ड फ्लूचा पक्षी किंवा वाईल्ड ॲनिमलमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लू निदर्शनास आलेला नाही। पशुसंवर्धन विभागामार्फत त्याचं सर्वेक्षण सुरू आहे। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या 48 रॅपिड रिस्पॉन्स टीम, शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आलेली आहे, त्यामार्फत सर्वे चालू आहे। त्याचबरोबर वन्य विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांना सूचना दिलेल्या आहेत, आणि मायग्रेटरी बर्ड्स कुठं मरतूक आहे का याचंही सर्वेक्षण चालू आहे। त्याचबरोबर आत्ताच जिल्हाधिकारी महोदयाच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन सर्व विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, आणि सध्या तरी आपल्या जिल्ह्यात कोंबडीचे अंडी किंवा मांस 70 डिग्री सेंटीग्रेडला अर्धा तास उकळून खाणं सुरक्षित आहे, त्याबद्दल कोणतंही घाबरून जाण्याचं कारण नाही। बर्ड फ्ल्यू संदर्भातल्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। जर कुठे मृत वन्य पक्षी किंवा कोंबड्यात जर मरतूक काढून आली तर त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो।